नमस्कार, पाठारीस किचन या यूट्यूब चॅनल मध्ये मी साई तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या रेसिपीकडे वळण्याआधी तुम्ही आपल्या मटण थाळीला जो भरभरून प्रेम दिलं त्यासाठी मी तुमचे खरोखर मनापासून आभार मानतो. तुमचं हेच प्रेम कायम आमच्या सोबत असू द्या. आता वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. आपली मटण थाळी जेव्हा पोस्ट केली त्यानंतर मला इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती सबस्क्रायबर्सचे कमेंट यायला लागले, मेसेज यायला लागले की आम्हाला बकऱ्याच्या मुंडीची रेसिपी दाखवा. आणि म्हणून आज आपण बनवणार आहोत पाचकळशी पद्धतीचा बकऱ्याच्या मुंडीचा रस्सा. आणि त्याचबरोबर आपण आता मुंडी आली की त्याच्याबरोबर भेजा आला, त्या भेजाचं काय करायचं, तर त्या भेजाचं आपण भेजा तवा फ्राय करणार आहोत. आता मुंडीचा रस्सा बनवणार, भेजा फ्राय बनवणार, मग तो खायचा कशा बरोबर, त्यासाठी तुम्हाला मी आज तव्यावरती गार्लिक नान कसे बनवायचे ते सुद्धा दाखवणार आहे. आणि हा गार्लिक नान खरंच खूप छान बनतो, लुसलुशीत बनतो. सो हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आता लागूया आपल्या आजच्या रेसिपीजच्या तयारीला. आता सगळ्यात आधी आपल्याला जी बकऱ्याची मुंडी आहे आणि भेजा आहे त्याला आपल्याला हिरवं वाटण लावून घ्यायचं आहे. त्यासाठी इकडे दोन अख्खे लसणाच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे ही एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 इंच आलं घेतलं आहे आणि 1 मिरची घेतलेली आहे. हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. हे वाटण आता आपण वाटून घेतलं आहे. ही एक बकऱ्याची मुंडी घेतलेली आहे, भाजून पूर्ण साफ करून घेतलेली आहे. मगाशी आपण जे हिरवं वाटण वाटून घेतलं आहे ते आता याच्यावर घालूया. हे मी पूर्ण 4 मोठे चमचे घेतलेले आहेत याच्यासाठी. त्यानंतर याच्यात आपण साधारण 1/2 चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा पाचकळशी मसाला आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे. हा कांदा लसूण मसाला ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तरी ठीक आहे. यावर थोडंसं तेल घालायचं आहे. हे सगळं आता याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. मुंडीच्या सगळ्या पीसेसना हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं आपण हिरवं वाटण लावून घेतलेलं आहे आणि यावर आपण मसालेसुद्धा घालून घेतलेले आहेत. आता हे साधारण 15 मिनटं आपण असंच ठेवून देऊ साईडला. हा बकऱ्याचा भेजा घेतलेला आहे फ्रायसाठी. आता त्यालासुद्धा आपण वाटण आणि मसाले लावून घेऊया. आपण जे हिरवं वाटण बनवलंय ते 2 चमचे हिरवं वाटण याला घालायचंय. 1/2 चमचा हळद आहे, 1/2 चमचा पाचकळशी मसाला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर आहे, चवीनुसार मीठ घालायचंय, थोडंसं तेल. आता हे सुद्धा याला व्यवस्थित चोळून घ्यायचंय. एकदम हलगत हाताने आपल्याला हा मसाला लावायचा आहे भेजाला, कारण भेजा खूप नाजूक असतो. हे असं आपण याला आता वाटण आणि मसाले लावून घेतलेत, याला सुद्धा आता साईडला ठेवून दिले. मला बरेच सबस्क्रायबर्स मेसेज करून विचारतात की तुमचा हा पाचकळशी मसाला काय आहे, आम्हाला कुठे मिळेल. तुम्हाला जर हा आमचा पाचकळशी मसाला हवा असेल तर तुम्ही माझ्या बहिणीला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात आणि तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता. आता आपण आपल्या गार्लिक नानच्या तयारीला लागूया. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ईस्ट भिजत घालायचं आहे. ते हे 1 चमचा ड्राय ईस्ट घेतलेलं आहे. 1 चमचा साखर घालायची आहे. 2 चमचे गव्हाचं पीठ आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात थोडंसं आपण कोमट पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यावर सुद्धा आपण हे मिक्स करून घेऊ. आता आपण यावर झाकण ठेवू आणि 10 मिनटं याला भिजत ठेवू जेणेकरून ते ईस्ट फुलून येईल. याला 10 मिनटं झालेली आहेत. हे बघा, असं वरती आलेलं आहे ईस्ट. आपल्या नानसाठी हा 1/2 किलो मैदा घेतलेला आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. पण ईस्ट भिजत ठेवलेलं ते घालायचं आहे. आता हे आधी थोडं मिक्स करून घेऊया. आता यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घालत राहायचंय. आपल्याला हा मैदा एकदम नरम सुद्धा नाही भिजवायचा आहे आणि एकदम सुका सुद्धा नाही करायचा आहे. आपण नॉर्मली जसं चपातीचं पीठ भिजवतो तसं आपल्याला मैदा भिजवून घ्यायचा आहे. बघा, मैदा असा मळून घेतलेला आहे, जास्ती नरमही नाही आहे आणि सुकाही नाही आहे. आपल्याला रेस्ट करत ठेवायचं आहे.
ह्याला असं गोल करून ठेवून देऊया आणि यावर थोडासा पाण्याचा हात घालायचा आहे आणि थोडस तेल याला हलक्या हाताने चोळून ठेवायचंय. आता आपण याला झाकण ठेवू आणि 2 तास आपल्याला याला रेस्ट करत ठेवायचंय. सगळ्यात आधी आपण मुंडीचा रस्सा बनवून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये मी 2 पळ्या तेल घेतोय. तेल तापल्यावरती याच्यात 1/2 चमचा हिंग घालतंय आणि 1 चमचा लसणाची पेस्ट आहे. आता लसूण व्यवस्थित परतवून घेऊ या तेलावरती. आपण ह्याच्यात फक्त लसूणच घातलं आहे कारण आपण मगाशी वाटणामध्ये जे आपण हिरवं वाटण बनवलं त्यामध्ये आपण आलं लसूण दोन्ही घेतलेलं आहे म्हणून इथे आपण हा थोडाच लसूण घेतलेला आहे. लसूण आता व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. आता मी हे 4 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते आता याच्यामध्ये घालून घेतोय. आता हा कांदा आपल्याला पूर्णपणे खोंबून घ्यायचा आहे. कांदा आपला खोमत आलेला आहे तर यावर 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेली आहेत ती घालतोय. टोमॅटोसुद्धा आपल्याला पूर्ण नरम करून घ्यायची आहेत. आपण थोडा वेळ याच्यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवरती हे शिजून देऊया. आता आपला कांदा व्यवस्थित खोंबलेला आहे, टोमॅटोही नरम पडलेला आहे तर यावर आपण मसाले घालून घेऊ. 1/2 चमचा हळद आहे, 2 चमचे लाल मिरची पावडर आहे. आपण आता याच्यामध्ये एवढेच मसाले घालतोय कारण आपण मगाशी हिरवं वाटण जेव्हा लावलं त्यावेळेला आपण मुंडीला बाकीचे सगळे मसाले लावून घेतलेले आहेत. थोडंसं तेल घालूया. आता हे मसाले व्यवस्थित परतून घेऊ. मसाला पण आता परतला आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता हे साईडनी तेल सुटायला लागलेलं आहे. त्यावर आपण मुंडी घालून घेऊया. आपण जे मगाशी मुंडीला वाटण आणि मसाले लावून घेतलेले ती आता याच्यावर आता आपल्याला घालायची आहे. गॅस थोडा फुल करून साधारण 2 मिनिटं आपण या मुंडीला त्याच्यावरती परतून घ्यायचं आहे. आपण आता 5 मिनिटं फुल गॅसवरती छान परतवून घेतलेली आहे मुंडी. आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. जसं आपल्याला रस्सा हवा आहे जास्त पातळ किंवा थोडा जाड त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून झाल्यावरती याची आपल्याला एक उकाळी काढून घ्यायची आहे. सो गॅस फुल करून आपण याची आता एक उकाळी काढून घेऊ. हे बघा आता आपल्या मुंडीच्या रश्याला छान उकाळा आलेला आहे. आता यावर आपण झाकण ठेवू आणि साधारण 45 मिनिटं आपल्याला हे आता मीडियम गॅस करून शिजवून घ्यायचंय. आपण आतापर्यंत बघितलं आपण गार्लिक नानसाठी मैदा भिजून रेस्टिंगसाठी ठेवलेला आहे आणि आपल्या मुंडीचा रस्सा आपण आता शिजत ठेवलेला आहे. ते होईपर्यंत आपण भेजाला मसाले आणि जे हिरवं वाटण लावून घेतलं होतं तो आता भेजा आपण तेलावरती फ्राय करून घेऊया. आता हा आपण भेजा मगाशी वाटण आणि मसाले लावून ठेवून दिला होता. हे 2 चमचे रवा आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलंय. मीठ घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा भेजा आपला त्याच्यामध्ये कोट करून घेऊया. हे असं कोट करून घेतलेलं आहे. आता आपण याला तव्यावरती फ्राय करायचंय. तव्यावर तेल गरम करून घेतलेलं आहे तर त्यावर आपण भेजा फ्राय करून घेऊया. साधारण 5 मिनिटं आपल्याला एका बाजूनी तो करून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरती गॅस ठेवायचा आहे आपल्याला. आता 5 मिनिटं हा एक साईडने आपण फ्राय करून घेतलेला आहे. आता याला पलटून घ्यायचं आहे. तर पुन्हा दुसऱ्या साईडने सुद्धा आपण अशीच 5 ते 7 मिनिटं याला फ्राय करून घेऊया. आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा याला साधारण 5 ते 7 मिनिटं फ्राय करून घेतलेला आहे आणि आता आपला हा भेजा तवा फ्राय तयार झालेला आहे. आपली आजची एक डिश तर तयार झालेली आहे, म्हणजे आपला भेजा फ्राय तर आता तयार झालेला आहे. तर आपण मुंडी जे शिजत ठेवली होती ती बघूया कुठपर्यंत आलेली आहे. आता झाकण हे काढूया. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय.
थोड़ी कोथिंबीर घालायची आहे। आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। आता हे 5 मिनिटं आपण परत याला उकळून घेऊया। आपण कोथिंबीर आणि मीठ घातल्यानंतर हे आपण 5 मिनिटं उकळून घेतलेलं आहे आणि आपली याच्यात मुंडी सुद्धा शिजलेली आहे। आता आपला हा पाचकळशी मुंडी रस्सा तयार झालेला आहे। याचा तवा फ्राय सुद्धा झालेला आहे आणि मुंडी रस्सा सुद्धा आता रेडी आहे। आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या डिशकडे, जे आहे गार्लिक नान। मगाशी आपण मैदा रेस्टिंग साठी ठेवला होता, तो आता आपण उघडून बघूया। बघा, मस्त असा फुडून आलेला आहे। आता पुन्हा याला 5 मिनिटं आपण चांगलं मळून घ्यायचं आहे। आता मैदा आपण मळून घेतलेला आहे, त्याचे गोळे करून घ्यायचे। आपल्याला जेवढी साईज पाहिजे नानची त्या हिशोबाने गोळे करून घ्यायचे। आता बटर गार्लिक नान आपण बनवतोय, त्यासाठी इथे हा लसूण असा बारीक चिरून घेतलेला आहे। माझ्याकडे थोडे कांद्याच्या बिया होत्या, त्या सुद्धा मी याच्यावर घालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे। तर नान आपण लाटून घेऊया। मैद्याचा गोळा घेतलेला आहे, त्यावर थोडस गव्हाचं पीठ घेतलंय। तुम्हाला जसा शेप पाहिजे तसा तुम्ही देऊ शकता, गोल पाहिजे, रोटी सारखा, नान सारखा, तसा तुम्ही देऊ शकता। मी असा लाटून घेतलेला आहे। आता यावर आपण थोडा लसूण घालून घ्यायचा आहे। त्यानंतर मी या कांद्याच्या बिया घालतोय, याची चव खूप छान येते। थोडीशी कोथिंबीर आणि आता याच्यावर आपण लाटणं फिरवून घ्यायचंय। आता आपल्याला याची दुसरी बाजू वर आणायची आहे। इथे थोडासा पाण्याचा हात लावायचा आपल्याला। तवा तापत ठेवलेला आहे, तर नान आपण त्या तव्यावरती ठेवूया। जी पाणी लावलेली बाजू आहे ती आपल्याला खाली ठेवायची आहे। आता आपल्याला हा पॅन उलटा करायचा आहे आणि त्याला खालून टेक द्यायचा आहे आपल्या नानला। हे बघा, असा सगळ्या बाजूनी त्याला व्यवस्थित शेक द्यायचा। आपण ते पाणी याला लावलेलं आहे त्यामुळे तो वरून चिकटलेला आहे तव्याला, तो पडणार नाही खाली। बघताय कसा छान कलर येतोय त्याला। हे बघा, मस्त झालेला आहे वरून। खालची बाजू पण आपण बघूया झाली आहे का। हे बघा, खालून सुद्धा हा झालेला आहे। त्याला काही जास्ती वेळ नाही लागत व्हायला। यावर थोडस आता बटर लावून घेऊ। बटर शेवटी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तुम्ही खात असाल तर तुम्ही बटर घाला, नाही तर तुम्ही बटर नाही घातलं तरी चालेलच। याला प्लेट मध्ये काढून घेतलंय। बघा, आपला गार्लिक नान आता तयार झालेला आहे आणि तो सुद्धा आपण पॅनवर बनवलेला आहे। आता आपला बटर गार्लिक नान सुद्धा तयार आहे आणि आता आपल्या आजच्या या तिन्ही डिश रेडी झालेले आहेत। आज आम्ही तुम्हाला 3 रेसिपीज दाखवल्या। पाचकळशी पद्धतीने बनवलेल्या बकऱ्याच्या मुंडीचा रस्सा, भेजा तवा फ्राय आणि गार्लिक नान, आणि तो पण तव्यावरती बनवून दाखवला। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।